हे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक विसावा पूर्ण दशक, समास नववा सूक्ष्म निरूपण। पुष्कळ लोकांना देव भेटावा असे वाटते, परंतु देवाबद्दलची जी लौकिक कल्पना आहे ती त्यांची बरोबर नसते। देवाचे स्वरूप जे आहे ते नीट समजावून घ्यायला पाहिजे। विचाराचे परीक्षण केले असता जे शाश्वतपणे टिकत नाही त्याला देव म्हणताच येत नाही, पण लोक हे ऐकत नाहीत ते अशाश्वतालाच देव मानतात। थोर माणसे मरून गेल्यानंतर त्यांची मूर्ती करून ठेवतात आणि ती मूर्ती म्हणजे तो माणूस आहे असे समजतात। उपासनेच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार आहे। आपल्या कल्पनेने देवाची मूर्ती करून त्या सामान्य लोक देव मानतात। जेवढा भोळा भाव आहे तो अज्ञानाचा स्वभाव समजावा। अज्ञानाने परमात्म स्वरूपाची प्राप्ती होणे कधीच शक्य नाही। दृश्य मिथ्या आहे ते खरे मानणे हाच अज्ञान स्वभाव आहे। मायेचे उल्लंघन करता यावे म्हणून भगवंतांनी साधनेचे अनेक प्रकार निर्माण करून ठेवलेले आहेत, परंतु त्या सर्व प्रकारांपैकी श्रवण आणि मनन ही सर्वश्रेष्ठ साधन आहे। साधकाने श्रवण मनन करीत स्वतः अनुभव घेत पुढे पुढे जावे आणि या राजमार्गाने न जाता सामान्य माणसे अन्य उपाय करतात आणि त्यामुळे त्यांची आणि देवाची चुकामुक होते। साधना खरी कोणती व खोटी कोणती अशा रीतीने आपण ओळखली पाहिजे। सर्व ठिकाणी व्यापून असणारे निर्विकार निर्गुण असे एकच परब्रह्म आहे। ते निष्कलंक स्वरूप या देहामध्येच आहे किंवा नाही याचा शोध घ्यावा असे सांगून शेवटी समर्थ म्हणतात, मन माया आणि जीव हाही दिसतो स्वभाव, 14 नामांचा अभिप्राव पिंडी पहावा। पिंड पडता अवघीची जाते, परंतु परब्रह्म राहते, शाश्वत समजून मग ते दृढ धरावे। मन माया आणि जीव या तीन गोष्टी तर शरीराचा स्वभावच आहे। अशा रीतीने पिंडामध्ये 14 नावांचा संकेत पहावा, त्याचे अस्तित्व समजावे। पिंड पडला की हे सगळे जाते, परंतु परब्रह्म तेवढे राहते, ते शाश्वत आहे हे जाणून त्याला घट्ट धरून राहावे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास नववा समाप्तम। जय जय रघुवीर।